जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लखीमपूर खिरी येथील शेतकरी हत्याकांड आणि केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदला शहर व जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला। विशेषतः बाजार समित्या बंद राहिल्या। या बंदसाठी कोणीही सक्ती केलेली नसल्यानं त्याचा संमिश्र परिणाम दिसून आला। या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यालयातून नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले। हा बंदचमुळे शेतकऱ्यांच्याच प्रश्नासाठी आहे। शेतकरी आंदोलन जे दिल्लीत आणि उत्तर प्रदेशमध्ये पेटलेलं आहे त्या आंदोलनामध्ये माझ्याकडे कसं काय तुम्ही आंदोलन करता ते बघतोच मी असं सांगून मंत्री पुत्र जे आहेत ते चॅलेंज देतात काय, हे जे काही वर्तमानपत्रात मी वाचलं आहे आणि त्याच्यानंतर उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर त्या गाड्या घालून त्यांना चिरडून मारतायत काय, 8 लोक त्याच्यामध्ये ठार झाले, तर याच्यात फार मोठा फरक आहे। आणि हा शेतकऱ्यांसाठीच हा संप आहे। शेतकरी जो आहे देशातला सगळं आम्ही सगळ्यांना समान समजतो, किंवा ते शेतकरीसुद्धा जे काही आंदोलन करतात त्याच्यामध्ये आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचासुद्धा निश्चितपणे फायदाच आहे। त्याच्यामुळे अशा शेतकऱ्यांना तुम्ही चिवडून मारू शकणार नाहीत, मारता कामा नाहीत। आणि ते असं झालं तर देश तुमच्या विरुद्ध जाईल, महाराष्ट्र तर नक्कीच तुमच्या विरुद्ध जाईल। हा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे। यातून शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी आहे काळजीच प्रकट होते। माझ्याकडे जी माहिती आहे ते महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे। बाजारपेठा बंद होत आहेत, दुकानं बंद होत आहेत, गाड्या पण रस्त्यावर कमी आहे दिसत आहे। आणि अर्थात आपण फायर ब्रिगेड असेल, दुधाच्या गाड्या असेल किंवा ॲम्ब्युलन्सेस वगैरे किंवा डॉक्टर्स वगैरे यांना आपण अर्थातच त्याच्यातून वगळलेलं आहे त्या महाराष्ट्र बंद म्हणून। आणि अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे अजून कुठे अनुचित घटना वगैरे काही घडलेली नाही आणि स्वयंस्फूर्तीने सगळे लोक जे आहे त्याच्यामध्ये सहभागी होतात, ही आनंदाची गोष्ट। ह्या सगळ्या ज्या आहे बाजारपेठा जर उद्या सगळ्या बंद झाल्याच्या छोट्या छोट्या APMC वगैरे, कारण ही सगळी मंडळी जसे एका मोबाईलच्या त्या तुमच्या याच्यामध्ये एक मोठे ग्रस्त घुसले, एक मोठी इंडस्ट्री घुसली आणि त्यांनी बाकीच्या सगळ्यांना जे आहे संपवून टाकलं आणि स्वतःची मोनोपॉली निर्माण केली आणि मग बाकीचे सगळे संपले की मग हे वाटेल तो निर्णय घ्यायला, वाटेल ते दर वाढवायला, हे मग त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसतं। बंदसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी एकत्रितरित्या बाजारपेठेत फिरून व्यापारी व नागरिकांना बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करीत होते। तर उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। नाशिकसह प्रमुख कृषी उत्पन्न बाजारपेठांच्या आवारातील खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले होते। ग्रामीण भागात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। सकाळी शिवसेनेच्या शालिमार चौकातील कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्ते नेत्यांनी घोषणा दिल्या। त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित शहरात फिरून घोषणा देत बंदचे आवाहन केले। शेतकऱ्यांच्या हत्या करणाऱ्या या योगी आणि मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्र बंदचं आवाहन या ठिकाणी आघाडी सरकारने या ठिकाणी केलं आणि त्याला निश्चितच सर्वसामान्य जनता असेल, व्यापारी असतील, सर्वांनी या ठिकाणी प्रतिसाद देत कडकडीत बंद या ठिकाणी शांततेच्या मार्गाने पाळला आहे। त्याबद्दल तमाम नाशिकवासियांच्या आम्ही तिन्ही पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचे चिरंजीव आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना जेलमध्ये टाकावं आणि त्यासाठी हा निषेध या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आम्ही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवाहन करतोय की आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा। ज्या पद्धतीने दिल्लीमधले शेतकरी वर्षभरापासून देशातले शेतकरी दिल्लीत बसलेले, केंद्र सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही आणि ह्या शेतकऱ्यांचा अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्राचा पाठिंबा या बंदच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। हे भाजप सरकार, मोदी सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। शेतकरी जेव्हा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करतात तेव्हाच उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्याचा जो केंद्राचा गृह राज्यमंत्री आहे
या केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांनी लोकांना दम दिला का जर तुम्ही आंदोलन केलं तर आम्ही चिरडून टाकू, आणि त्याचा शब्द त्यांनी खरा केला। शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो। ही लोकशाही परंपरेमधली एक वाईट घटना आहे। महाविकास आघाडी सरकार आज त्याला विरोध करतोय। राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आवाहन करतोय की विनंती वाजा की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवा, ही आम्ही विनंती करतोय सर्व नागरिक। शालिमार, जुने नाशिक, मेन रोड, जुना आग्रा रोड, अशोक स्तंभ, रविवार पेठ, महात्मा गांधी रोड आदी भागात फिरल्यानंतर काँग्रेस भवन येथे जमलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते नेत्यांनी बंदचे समर्थन करणारी भाषणे दिली। शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी महापौर वसंत गीते, सुनील बागुल, ऍडव्होकेट यतीन वाघ, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, रवींद्र पगार, गजानन शेलार, कोंडाजी मामा आव्हाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, डॉक्टर शोभाताई बच्छाव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले आदींसह मोठ्या संख्येने शहराच्या विविध भागात कार्यकर्त्यांनी फेरी काढली। नाशिक रोड भागात बंदसाठी आव्हान म्हणून फेरी काढण्यात आली। यामध्ये माजी आमदार योगेश घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार, शिवाजी भोर, रमेश आवटे, अशोक खालकर, शांताराम भागवत, नगरसेवक प्रशांत दिवे, श्याम खोले, राजू मोरे, नियामत शेख, योगेश इंगवले, संजय पगारे, ताहिर शेख, शिवा काकाटे, अशोक सातभाई, किरण डहाळे, महानुभव विकास गीते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले। पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे या बंदला पाठिंबा देण्यात आला। त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिक रोड येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।